राज्य सरकार आरक्षण देण्याच्या राजकारणाविरोधात सेव्ह मेरिट सेव्ह नेशन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात विविध समाजाचे नागरिक, गुणवंत विद्यार्थी, पालकांनी गोविंद विष्णू महाविद्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय. दरम्यान 50% अधिक आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा यावेळी कडकडून विरोध करण्यात आलाय. राज्य सरकारने आरक्षणात संशोधन करत विविध समाजांना 50% अधिक आरक्षण देण्याचे जाहीर केलंय. सरकारतर्फे आरक्षणाचं राजकारण होत असून यामुळे मेरिटमध्ये येणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीनं करण्यात आलाय. याच सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्यात आला असून सरकारने एक समिती तयार करून आरक्षणाबाबत पुनर्समीक्षा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या परिसरात सभा घेऊन आरक्षणाच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आरक्षित वर्गाच्या कोणत्याही उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील सीट घेऊ नये. चुकीच्या पद्धतीने जाती अथवा उत्पन्नाचा दाखला घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी. तसेच प्रत्येकी 5 वर्षात आरक्षणाबाबत धोरणाची समीक्षा व्हावी इत्यादी मागणीही यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. प्रतिनिधी फारुक शेख सह आधार न्यूज बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.